दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यावरती आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय म्हणतात बघूयात। पवार साहब मोठे नेते, त्यांचा पक्ष आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं विधान करून कुठेतरी सिंपथी गेन करण्याचा प्रयत्न आहे का ही पाहावं लागेल। आणि जर बॅटन दुसऱ्याला द्यायचं असेल, नवीन पिढीला, पुढच्या पिढीला द्यायचं असेल, तर अजितदादांना तेव्हा दिलं असतं तर काय झालं असतं, काहीच अडचण नव्हती, तेव्हाच द्यायला पाहिजे होतं असं माझं मत आहे। लोकसभेत बघा, पवार साहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे त्याने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाबद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही। पूर्वीसुद्धा त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी ते मागेसुद्धा घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे शेवटी याबाबत ते काय अंतिम निर्णय घेतात हे त्यांच्या स्वतःवर अवलंबून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।